डार्क काजळ, डार्क लिपस्टिक आणि ब्रॉड काठांची कॉटन साडी आणि त्यावर परिधान केलेल्या ऑक्साईड ज्वेलरी, असा हटके लुक आजकालच्या युवतींचा स्त्रियांचा आपल्याला दिसून येतोय. जुनं ते सोनं म्हटलं जातं ते काही उगाच नाही. आज आपण मार्केटमध्ये पाहिलं तर आजच्या युवती जास्तीत जास्त ऑक्साईड ज्वेलरीला पसंती देताना दिसत आहेत. ही ज्वेलरी प्राचीन काळी वापरली जात असे. हीच फॅशन आज फिरून पुन्हा मार्केटमध्ये आली असून ह्याची फारच चलती असल्याचं आपल्याला दिसून येतं. नवनवीन व्हरायटी असलेले ऑक्साईड ज्वेलरी आधी फक्त नवरात्रीच्या काळातच खरेदी होत असे, परंतु आत्ता हा ट्रेंड बदलला असून रोजच्या वापराकरिता तरुणी ही ज्वेलरी वापरू लागल्या. ऑक्साईडमध्ये लॉंग लॉकेट्स, गळ्याला बसणारे नेकलेस, नोज रिंग्स, अँकलेट्स, अंगठ्या अशा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बाजारात आज उपलब्ध असून कॉलेज कुमारीपासून विवाहित स्त्रिया देखील या ज्वेलरीला पसंती देताना दिसत आहेत. तेच सोन्याचे दागिने वापरून कंटाळा येतो, तसं त्यामध्ये काही जास्त व्हरायटी देखील नसते. परंतु ऑक्साईड ज्वेलरी स्त्रिया साडी, ड्रेस आणि जीन्स टॉपवर देखील परिधान करू शकतात, त्यामुळे ह्या ज्वेलरीला सगळ्याच वयोगटातील स्त्रिया पसंती देत आहेत. ऑक्साईड ज्वेलरीमुळे साडी नेसली जाते किंवा पारंपरिक कुर्तीज देखील परिधान केली जाते, म्हणून आपल्या आजूबाजूला सगळ्याच भारतीय नारी आजकाल दिसत आहेत. लग्न समारंभात, रिसेप्शन करिता किंवा ऑफिस यूज करिता देखील ऑक्साईड ज्वेलरी आज सर्रास वापरली जाते. मोठमोठे लॉकेट्स, काळ्या धाग्यात गुंफण्यात आलेले मणी, मोठे झुमके, गणपती, कमळ, पक्षी अशा आकाराच्या नोजरिंग या गोष्टी युवतींच्या जिव्हाळ्याचा विषय ठरत आहेत. त्याचबरोबर एकाच पायात घालता येणारं अँकलेट याची क्रेज पण वाढतच चालली आहे. तसेच वेगवेगळ्या आकाराचे हातातले कडाच, यात पण ब्रॉड साईज, नाजूक डिझाईन्स असलेली अशी व्हरायटी बघायला मिळते. यात अजून एक म्हणजे ऑक्साईड ज्वेलरी जसजशी तुम्ही वापरत असाल तसं ती अजूनच जास्त उठून दिसते. ह्याचा कलरही जात नाही आणि रिझनेबल प्राईजला ही ज्वेलरी बाजारात मिळते, त्यामुळे याचीच सगळीकडे चलती दिसून येत आहे. आणि घरच्या आजीला पण आपली नात नखशिकांत नटलेली पाहून बरंच वाटतं. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.